ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. सातत्यानं मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराकडे बोट दाखवतात. मुंबई महानगरपालिकेमध्ये इथे घोटाळा झाला, तिथे घोटाळा झाला, महानगरपालिका तिजोरी याकडे बोट दाखवतात. खरं म्हणजे मुंबई महानगरपालिका ज्यांनी लुटली, मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या ज्यांच्या हातामध्ये होत्या तिजोरीच्या, ते यशवंत जाधव किंवा रवींद्र वायकर, त्याआधी सरवणकर, हे सगळे महापालिकेतले सुभेदार ज्यांनी महापालिकेची लूट केली, ते सगळे आज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आपण पाहिलं असेल, ते सगळे यशवंत जाधव यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सच्या रेड्स पडल्या त्याच कारणांमुळे, त्यानंतर रवींद्र वायकर यांच्यावरती काही कारवाया झाल्या, ते घाबरून बीजेपीत गेले, हे सगळे मुंबई महानगरपालिकेचे लाभार्थी होते. आणि ह्या प्रकरणात हा मुरुंडचा नागडा पोपटलाल किंवा अन्य सगळे लोक जे आहेत भाजपचे, त्यांनी शिवसेनेला वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण मी इतकंच सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात ज्या महानगरपालिका होत्या किंवा आहेत, त्याच्यामध्ये नाशिकची महानगरपालिका ही सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका. नाशिकला एक फक्त राजकीय नाही तर धार्मिक सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा एक महत्त्व आहे. त्या नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असल्यापासून ज्या प्रकारे लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे, त्याचा कोणी आतापर्यंत विचार केला नाही किंवा त्याची कोणी माहिती समोर घेतली नाही. मी आज मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे, फक्त मी तक्रार म्हणत नाही कारण आता आचारसंहिता आहे. मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचारांबरोबर फिरतायत, वॉशिंग मशीन घेऊन फिरतायत, त्याच्यामुळे असे अनेक वॉशिंग मशीनमध्ये लोक गेले आहेत, आता नवीन लोक टाकावे लागतील. ह्यानंतर नाशिकच्या विकासासाठी, नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी मी नाशिक शहर दत्तक घेतो, अशी घोषणा 2017 साली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना केली. लोकांना वाटलं नाशिकचा आता काय वैभव, आज भर पडेल, भरभराट होईल, विकास होईल. पण 5 वर्षाच्या सत्ता काळात नाशिक शहराचा विकास होण्याऐवजी महापालिकेची या तिजोरीची पूर्णपणे कशी लूट झाली. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. त्याचं हे फक्त आत्ता एक प्रकरण मी समोर देतो आहे. 2020-2022 या काळात शहराच्या विकासासाठी आरक्षित जमिनीच्या संपादनाची गरज आहे असा भास निर्माण केला आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं 175 कोटी रुपयाची भूसंपादनाची कार्यवाही करण्याची परवानगी दिली. याच्यामध्ये महापालिकेचं आर्थिक हित जपलं जावं आणि जेवढी जमीन आवश्यक आहे तेवढीच जमिनीचं भूसंपादन करावं अशा सूचना होत्या. पण नगरविकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते, लक्षात घ्या. आणि नगरविकास खात्याच्या ह्या नेतृत्वानं नाशिकमधली आपली जी बिल्डर लॉबी आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून 157 कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा महापालिकेचं प्रशासन, तिकडले भाजपचे पदाधिकारी आणि आपल्या मर्जीतले बिल्डर यांच्या लाभासाठी 800 कोटी रुपयांचे भूसंपादन केलं. याची गरज नाही आहे. आणि हे 800 कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले. 800 कोटी रुपये हा लहान आकडा नाही आहे. शासनाने ठरवून दिलेले जे प्राधान्यक्रम होते
जागा ताब्यात घेण्यासाठी त्या कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही आणि साधारण 800 कोटी रुपये आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना दिले. म्हणजे त्यातले काही बिल्डर काल मुख्यमंत्र्यांबरोबर व्यासपीठावरती होते, माझ्याकडे फोटो आहेत त्याचे. त्यातले काही बिल्डर हे काल मुख्यमंत्री जे गेले त्यांच्याबरोबर हे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडलून बसल्याचे ठक्कर नावाचे बिल्डर. हे कसं आहे की काही बिल्डरांनी त्या काळामध्ये जमिनी विकत घेतल्या, बरं का, शेतकरी नसतानाही जमिनी विकत घेतल्या आणि नंतर त्या जमिनी एका महिन्यामध्ये 5 पटीनं वाढवून त्या बिल्डरांनी महापालिकेकडून 50 कोटी रुपये घेतले. अशी 27 प्रकरणं आहेत. स्वतः छगन भुजबळ त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्या संदर्भात माहिती दिली की हे भूसंपादन अत्यंत बेकायदेशीर आणि त्यात फार मोठा आर्थिक घोटाळा आहे, तुम्ही या भूसंपादनाची चौकशी करा. माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार अशा 64 प्रकरणांमध्ये 50 कोटी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत. दुसरा असा आहे की अनेक बिल्डरांनी आपण शेतकरी असल्याचं दाखवून भाइयों बहनों उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. और नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. महापालिकेशी व्यवहार केला, त्यानंतर अनेक जमिनींचे न्यायालयामध्ये दावे सुरू आहेत. ज्या जमिनी महापालिकेने घेतल्या त्यातल्या अनेक जमिनी जे न्यायालयात दावे सुरू आहेत तरीही महानगरपालिकेनं त्या बिल्डरांना 50 कोटी रुपये देऊन त्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत. आणि MIDC औद्योगिक विकास महामंडळातर्फे म्हणजे MIDC ज्या रस्त्याचे भूसंपादन आधीच झालेलं आहे त्या रस्त्यावरील काही प्रकरणांना सुद्धा जमिनीला सुद्धा महानगरपालिकेनं साधारण 25 कोटी रुपये मोजलेले आहेत. 25 कोटी रुपये. ठक्कर बिल्डर हा त्यातला सगळ्यात मोठा लाभार्थी आहे आणि या ठक्करनं अनेक जमिनींची मालकी त्याच्याकडे नसताना सुद्धा या जमिनी महापालिकेला देऊन त्यातून 50 कोटी रुपयाचा मलिदा घेतलेला आहे. आणि हे ठक्कर काल मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले होते. हे पहा, हे ठक्कर मुख्यमंत्र्याच्या कानामध्ये जे बोल, हे ठक्कर. या ठक्कराने किमान 300 कोटी रुपये भूसंपादनाच्या गैरव्यवहारातून मिळवलेले आहेत. मला असं वाटतं की हा एक जनतेच्या पैशाची ही सरळ सरळ लूट आहे. म्हणजे 2 कोटीची जमीन ही ठक्करांनी, बरं का, ही ठक्करांनी विकत घेतली आणि महापालिकेला 50 कोटीला विकली. अशी किती प्रकरणं मी तुम्हाला देणार. अख्खं ठक्कर कुटुंब याच्यामध्ये तुम्हाला या व्यवहारामध्ये तुम्हाला अडकलेलं दिसेल. माझ्याकडे हे कागद इथेच मी बाजूला ठेवत आहे, इथेच ठेवतो आहे. पत्रकारांनी किंवा आपण हे इथे पाहू शकता. त्याच्यामध्ये प्रत्येक मी जे म्हणतो त्या प्रत्येक व्यवहाराचा पुरावा माझ्या बाजूला आहे. ही फाईल आपण पाहते, यातली एक फाईल मी आता CMलाही पाठवणार आहे, देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवणार आहे. अनेक या व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही आहे, ते सरकारचं नुकसान आहे. म्हणजे इतकं सांगेन मी की एक जागा विकत घेताना 47 लाखाची स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली, त्यानंतर 4 महिन्यांच्या कालावधीनंतर ही जागा नाशिक महानगरपालिकेला 21 कोटी रुपयाला विकण्यात आली. 21 कोटी रुपयाला. ही साधारण सगळी प्रकरणं आहेत माझ्या हातामध्ये आहेत. मी आपला फार वेळ घेणार नाही. मी मुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्री कार्यालयाला झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर.
ईडीच्या अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती या संदर्भात मी दिलेली आहे. ठक्कर बिल्डर नाशिक यांना या भूसंपादन व्यवहारामध्ये 355 कोटीचा लाभ झाला. 355 कोटी. मनवाणी नावाचे एक बिल्डर आणि कुटुंब आहे, त्यांना 53 कोटी रुपयाचा लाभ झाला. शहा नाव मी परत सांगतोय बघा, ठक्कर मनवाणी आणि शहाना 8 कोटी रुपयाचा लाभ झाला. आणि साधारण इतर बिल्डर आहेत त्यांना 200 कोटी रुपयांचा लाभ झालेला आहे. आणि त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी क्लार्क यांना 12 कोटी रुपयाचा लाभ झालेला आहे. आणि संपूर्णपणे खाजगी वाटाघाटीद्वारे हे भूसंपादन झालेलं आहे. आणि किमान 800 कोटी रुपयाचा व्यवहार, 800 कोटी रुपयाचं मनी लॉन्ड्रिंग, हा गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे. हा पैसा कुठे गेला, कोणाकडे गेला? महानगरपालिकेचे अधिकारी, तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या खिचडी कोविड या प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी करता, त्यांना अटक करता, त्यांच्या ईडीची कारवाई होते. ही सरळ महानगरपालिकेची लूट आहे, नाशिक महानगरपालिकेची. आणि माझ्या हातामध्ये 800 कोटी रुपयाचे प्रकरण आहे. या सगळ्याचे मुख्य लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे नगरविकास खात्यातले अधिकारी आहेत, त्यांचे बिल्डर आहेत. हे सगळे बिल्डर 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री नाशिकला आलेले असताना त्यांच्या व्यासपीठावरती अगदी व्यवस्थित आरामात बसलेले आहेत. त्यातले हे ठक्कर दिसतात आहेत तुम्हाला, मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये काय सांगतात, त्यांच्या बाजूला बसले. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.